प्रत्येक टायमाचे लाईन हेल्पर वयर चाडटा आणि लाईनमॅन सकयल असता. हे खं तरी ऑफिसरांनी अंडरस्टँड करून घ्या. जी जबाबदारी आहे, जे काम हा, ते सारखे सारखे सिरियसली घेवपाक जाय. ह्या इन्सिडंटानंतर एक कंप्लिटली क्लिअर कट हा, केअरलेसपणा झाली हा. आणि हायन ऑलरेडी आमच्या ऑनरेबल पॉवर मिनिस्टर हा, तसेच चीफ इंजिनियर हा, तसेच आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर तिघांकूर पळय फोनाचे डिस्कस केला. आणि त्यांचे इमिजिएटली स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली वयतली. फाल्या ऑलमोस्ट फाल्याच्या दिसा भितर कोण जर ते फॉल्टी आहे जाल्यार इमिजिएटली सस्पेंडूय जातले. तसेच अंजुना पोलीस स्टेशन पी आय कडे उलवून त्यांना हेचेर इन्व्हेस्टिगेशन कर आणि केस रजिस्टर कर म्हणून सांगला. काल ॲक्सिडेंट झाला पण आमच्या लाईनमॅनान तसे शिवोले झाला ॲक्च्युली परतावडा. एक्झॅक्ट किती झाला ॲक्सिडेंटाचे माकाय खबर ना, कित्याक हांव आजूच चार्ज घेतला डिव्हिजन 17चो. आयज सारखो डिटेल रिपोर्ट हांव करतलो वयतलो आता सायटीर बीन. एईचो रिपोर्ट घेतलो, जेईचो घेता, त्याच्या वांगडा लाईनमॅन कोण असलो तो प्रेझेंट रिपोर्ट घेता. आणि आम्ही टोटल एक्झॅक्ट किती काज असले ॲक्सिडेंटाचे ते आम्ही फाईंड आउट करता. आणि कोण कल्प्रीट असल्याचे आम्ही ॲक्शन घेतले. आणि ते फॅमिलीक किती गव्हर्नमेंटाचे रुला प्रमाणे जे मेळपाक जाय तितले आम्ही त्याला मिळून दिले. खूप इन्सिडंट झाला पण एव्हरी टाईम जे इन्सिडंट जाता तेथून एव्हरी टाईम खं ना खं आमच्या लाईन स्टाफाची मिस्टेक जाता. कारण आम्ही त्यांना एव्हरी टाईम परत परत सांगत असता. एव्हरी 3 महिन्यांनी मंथली मिटींग घेता, त्यांना ट्रेनिंग घेता की बाबा शॉर्टिंग रॉड यूज करपाक जाय, हँड ग्लोव्ह यूज करपाक जाय. तरी पण खं ना खं गडबड करता ते आणि मागीर असे ॲक्सिडेंट जातात.